मंडळी हवा भरपूर आहे त्यामुळे आवाज येईल का नाही मला माहीत नाही, पण आज आम्ही 2 दिवसानंतर डॉलीला या पहाडावरती या डोंगरावरती आम्ही फिरवायला घेऊन आलो आहे. आणि भाईसाहेब डॉली एवढी जोरात पडते ना, अक्षरशः सगळे दमले आहेत. हां, कसं वाटतं तुला डॉली सोबत? हां भारी, एकदम भारी, एकदम भारी. तुला दमलीस का नाही? कोण कोण जास्त पळते, डॉली पळते का आपण सगळे पळतोय? आम्ही आलो ठोमस्याला आणि जेव्हा याच्यात गेलो डॉलीला मिळाला अशी म्हणजे भोकच लागली ती. म्हणून आम्ही ठरवलं सगळ्यांनी तिला आता वॉकमध्ये आणायचं, तर वॉकमध्ये खालती एकदम गेला आमचं घर आणि तिला आपण इकडे आणले. जानवी आहे अरुष, अरुष हे पाठीमागे जंगल आहे या साईडला. आणि इकडे काय काय असतं बिबटे आणि वाघ आणि गौरेड. आणि मग अशी आम्ही काहीतरी बघितलं पण काय होतं समजलं, गोरपड बघितली ना पण मला नाही दिसली, हिला दिसली, ह्याला पण दिसली गोरपड, मला नाही दिसली, माझं बॅड लक. दिदीच्या मांडीवर डॉली बसली आहे. दिदी तुला कसं वाटतंय? हां नक्की का चेहऱ्यावरनं वाटत नाही तुला मस्त वाटतंय म्हणून? हां डॉली चाव तिला चा जरा. पाऊस एकदम गच्च भरला आहे पाठीमध्ये, पाऊस एकदा पूर्ण काळोख झालेला आहे. आणि आमचं म्हणणं आहे पोरांचं पावसात भिजत जायचं, त्यामुळे थोडा वेळ आम्ही पावसाची वाट बघतो आहे. 10-15 मिनिटं तर थांबतो आहे, पाऊस आला तर जायचं, नाही आला तर निघायचं. सो हे भिजायचं का? ज्याची आम्ही वाट बघतो आहे तो पाऊस आता आलेला आहे. आलाय का पाऊस? पाठीमागे पूर्ण काळोख झालेला आहे आणि आराध्याने आपलं पकडलेली आहे डॉलीला. सो आता आम्ही सगळे भिजत जाणार आहे. थोडा वेळ पडायला लागला तर अजून जोरात असा पाऊस आलेला नाही आहे. सो वाट बघूया. माझा आवाज पोहोचतो का तुम्हाला माहित नाही, कारण की वार एवढं जोरात वाहते ना, खतरनाक वार वाहते. अरे पण घरचे ओरडतील ना. हा भिजायचा बोलला आपल्याला, समजलं? सहज म्हणजे पाऊस आलाय आणि पाऊस जोरात पडायला सुरुवात झाली. मोबाईल भिजेल म्हणून मी मोबाईल ठेवतोय खिशात, पिशवी त्यासाठी घेतलीय मी. आणि पावसामध्ये मस्त आता वातावरण थंड झालंय आणि तुम्ही बघू शकता बघा रस्ता पूर्ण भिजत भिजलाय. कुठं वरती? वरती कुठं? पाऊस एकदम जोरात आलेला आहे आणि आम्ही पावसात पूर्ण भिजून आलोय. आणि घाबरलेलं कोण माहितीये का तुम्हाला? हे जे हसते ना
ते जाम घाबरलं होता. तर कसा वाटला एक्सपिरियन्स तुला? तुझी वाटली ना? नाही, ऍक्च्युली पाऊस हा बेकार आहे कारण की विजा भरपूर कडक आहेत. आता मी तुम्हाला पावसाचं रूप दाखवतो कसं आहे. आणि आमची डॉली पण भिजला आहे, आराध्या पण भिजलेला आहे, सगळे भिजलो आम्ही. आणि एकदम जोरात पाऊस याच्या आत आम्ही आलेलो आहे. भिजलो आम्ही थोडासा, बघा ओलं झालो आहे. पण तुम्हाला खरंच पावसाचं रूप दाखवतो. एकदम जोरात पाऊस पडतो आणि विजा पण भरपूर कडकडत आहेत. बघा वीज निघाली. काय?